असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. हे भजन वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज मानवतेची महान पुजारी, ज्या महापुरुषांना समाजाचा विचार केला, समाजापर्यंत सेवा पोहोचवण्याचं काम केलं, की सेवा ही बना जीवन जिसका बदला न चहे दिल से किसका, जो मस्त रहे अपनी धुन में वह गुरु का मंत्र लिया. एक दिवस हती बनी मिरवित त्या नवऱ्यापणी, एक दिवस हती बनी मिरवित त्या नवऱ्यापणी, एक दिवस मीठ भाकरी, एक दिवस मीठ भाकरी. आजची परिस्थिती, कालचा हवाई जहाज मध्ये फिरणारा माणूस घरातल्या घरात बंद झाला. कोरोनामुळं, या महामारीमुळं जो एसी मध्ये राहत होता, फोर व्हीलर मध्ये फिरत होता, संकट असं आलं की तो बंदिस्त झाला, लॉकडाऊन. कारण तुकडोजी महाराज देतात, कही भूकंप से, कही बाढ़ से, कही शस्त्रास्त्र से, कही आग से, घर नाश करना है शिव को तो पल भी नहीं लगता उसे. जर निसर्गाला नाश करायचा आहे तर त्याला वेळ लागत नाही. नऊ प्रकार सांगितलेले आहे, नऊ प्रकारामध्ये जगाचा नाश करू शकतो निसर्ग. कारण कोणता दिवस काय येईल सांगता येत नाही. एक दिवस हाती बरी मिरवित त्या नवऱ्यापणी, एक दिवस हाती बरी मिरवित त्या नवऱ्यापणी, एक दिवस मीठ भाकरी, एक दिवस मीठ भाकरी, दाढी मागतो दिवस एकचा कोण जाणतो, एक दिवस मान जनी चवरी डुलतात तनी, एक दिवस मान धनी. अरे एक दिवस असा होता की चार चौघात मोठ सुडवूट घालून मिळवून राहिलो होतो आम्ही, चार चौघात राहत होतो. पण आज हातावर क्वारंटाईनचा शिक्का बसला, घरातल्या घरात बसलो. म्हणून वेळ पाहून वागणं शिका. पैसा आला तर माजू नका, आणि घेतलेला वसा टाकू नका. समाजाची सेवा करण्यात आपला वेळ घालवा. पण आज या कोरोनामध्ये आम्ही सेवा कशी करू? तर या पद्धतीनं सेवा, ज्याची जी सेवा, कोणी धनवान आहे तर थोड आपल्या धनातला हिस्सा दानामध्ये द्या. कारण प्रत्येक धर्मामध्ये दान शिकवलं गेलं आहे.
कोण दिवस एकसा कोण जाणतो, कोण दिवस एकसा कोण जाणतो। बुद्ध धर्मामध्ये दान पारमिता शिकवल्या, आपण धर्माचा विचार करूया। बुद्ध धर्मामध्ये दान पारमिता शिकवल्या, मुस्लिम धर्मामध्ये जकात शिकवले दान, हिंदू धर्मामध्ये धनाची शुद्धता दानानं होते म्हणून सांगितलं, ख्रिश्चन मध्ये आपल्या आजूबाजूची जे घर आहेत त्यांना घेऊन चांगलं शिकवलं। म्हणून मी आज या लाईव्ह मधून, फेसबुक लाईव्ह मधून, स्मार्ट परतवाडा पेज वरून माझा हा कार्यक्रम लाईव्ह होऊन राहिला। मी आमचे आकाश दादा खैरकर आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं, संपर्क झाला, आणि त्यांची इच्छा होती की उदय पाल या पेज वरून लाईव्ह आले पाहिजे। या पेजच्या माध्यमातून सर्व मंडळीला विनंती करेन की आपण आपल्या कुठल्या पद्धतीनं दान करणं शिका, कारण जीव गेला अटॅक कधी कोण काही ना म्हणून सांगता येत नाही ना बाप्पा, कशाने जीव जाऊ शकते। अटॅक आला, 10 लाखाच्या 20 लाखाच्या गाडीत फिरत आहे, करोडोच्या रॉल्स रॉयल्स मध्ये फिरत आहे, आणि रॉल्स रॉयल्स मध्ये एसी मध्ये झटका आला, कोण विचार, डायरेक्ट दवाखान्यात। एक दिवस मानजनी सवरी डुलतात तनी, एक दिवस मानजनी सवरी डुलतात तनी, एक दिवस पुसे न कोणी, एक दिवस पुसे न कोणी, प्राण सोडतो कोण दिवस एकसा कोण जाणतो, कोण दिवस एकसा कोण जाणतो। संत तुकडोजी महाराज त्या काळामध्ये जेव्हा कोयनाला भूकंप आला तर राष्ट्रसंतांनी तिथे जाऊन सेवा केली। हा एक संत आगळा वेगळा झाला महाराष्ट्रामधल्या विदर्भामधला, आणि वरून अमरावती जिल्ह्यातला, ज्या जिल्ह्यातून हे पेज चालून राहिला परतवाडा, अमरावती जिल्हा इतका पावन जिल्हा आहे। दोन संत दिले महान, एक राईट हँड एक लेफ्ट हँड, म्हणजे तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, संतांची भूमी यावलीला जन्म झाला राष्ट्र संतांचा, आणि तिथून जगाची सेवा केली, गुरुकुंज आश्रम स्थापन केलं। पण फक्त आश्रम स्थापन केलं फक्त पैसा जमवायसाठी नाही, पैसाही जमवला महाराजांनी, नाही तर आम्ही पाहतो आजकाल परिस्थिती एवढी बेकार झाली, एक एक महाराज निर्माण होतात, पैशाची फॅक्टरी तयार करतात। पण हा एक संत झाला राष्ट्र संत तुकडोजी महाराज, ज्यानं स्वतःसाठी पैसा जमा नाही केला, समाजासाठी पैसा जमा केला, समाजाला दान केलं, एक एक पैशाचा हिशोब समाजापर्यंत मांडला, आणि त्या स्थापना केली आश्रमाची, आणि ते मंदिर बांधलं। नाही तर आम्ही पाहतो कोणत्या मंदिरात कोणाला प्रवेश नाही, कोणत्या मंदिरात कोणाला प्रवेश नाही, कुठं कोणी बाहेर जाऊ नये। आता काल परवा वातावरण बघितलं तर लेडीजले एंट्रीच नाही बाबा कोणते इथं, पण तुकडोजी बाबांचं मंदिर सर्वांसाठी खुलं होत, हिंदू या, मुस्लिम या, शीख या, ईसाई या, बुद्ध या, पारशी या, तुम्ही ज्याला मानाल प्रत्येक धर्माचे देव त्या आश्रमामध्ये। बाहेर देशातले असं तरी बोलावले तुकडोजी महाराजांना, वैश्विक विचार, कारण आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज लिहितात, हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंब होना चराचर आपणची जाहला। म्हणजे वैश्विक विचार देणारे, अरे विश्वाला पसायदान दिलं माऊली जगद्गुरु माऊलीनं ज्ञानेश्वरानं, की आता विश्वात्मके देवे एने वाक यज्ञ तो शावे तो शोनी मन द्यावे प्रसायदान, जो जे वांछील तो थे लाव, म्हणजे ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळू, दुरितांचे ते विरल, काय सुंदर वैश्विक विचार दिला, आणि तोच वारसा चालवणारे राष्ट्र संत तुकडोजी महाराज, संत माळेतील शेवटचा वणी राष्ट्र संत तुकडोजी बाबा।
ज्यांचं मंदिर सर्वांसाठी खुलं होतं, आवाज देत त्यांना म्हणत लोक महाराज भजन करा ना, मंदिरात करा, पडद्याच्या आतमध्ये करा. तर महाराज म्हणतात मी पडद्यात भजन करत नाही, माझ्यासाठी सर्व पडदे खुले आहे. आणि आवाज दिला की सब के लिए खुला है मंदिर यह हमारा, मतभेद को बुलाए मंदिर यह